चौक गावामध्ये यशवंतराव आनंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख स्मृती समितीच्या वतीने सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर आणि यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय बुधवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका सुनीता गजानन कोशे यांच्या हस्ते संपन्न झालं. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, प्राचार्य शरद रडे, अध्यक्ष शोभा देशमुख आदी मान्यवरांसहित शिक्षक, शाळेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी केतकी देशमुख यांच्या हस्ते समाजसेविका सुमिता कोशे यांचं स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी सुमिता कोशे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अण्णासाहेबांचं वागणं व्यवस्थित होतं. एक शुद्ध आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून त्यांची ख्याती. त्यांच्याबद्दल विरोधक सुद्धा काही बोलू शकले नाही. हे तर खूप अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्याबद्दल. आणि आम्ही जर सरपंच होते, आम्ही जर सभासद येऊन बसलो आधी मीटिंगला आणि ते जर मागून आले की आम्ही सगळे आदराने उभं राहायचो. पण अण्णासाहेब असं म्हणायचे की अरे माझ्यासाठी कशावर तुम्ही उभं राहा, तुम्हीच मला निवडून दिलेले सरपंच आहे आणि तुम्ही माझ्यातलेच आहे का, तुम्ही काही उभं राहायची गरज नाही. आणि जर माझ्या पश्चात कोणी जरी अधिकारी पंचायतीमध्ये तर तो कधी तसा चहा पाण्यांना जाऊ नये यासाठी अण्णासाहेबांची तरतूद, आर्थिक तरतूद याच्यामध्ये पंचायतीमध्ये ग्रामसेवकांवर दिलेली असायची. कधीही तसं माणूस गेला नाही.